सर काय सांगाला शेतीविषयक आपण निवेदन दिलेलं आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी महोदयांना जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळणारा अनुदान याच्या बाबतीत तातडीने कारवाई व्हावी. शेतकऱ्यांचे कर्ज जे सक्तीने वसुली केली जात आहे ती तातडीने थांबवण्यात यावी. शेतकऱ्यांची जी मुलं शाळेमध्ये शिकत आहेत ती त्यांची माफ करण्यात यावी. सोयाबीनला चांगला भाव मिळावा, कापसाला भाव मिळावा आणि पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावे याच्याकरता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आपले संतोषभाऊ नागरगोजे यांच्या आदेशानुसार आज जळगाव जिल्ह्यामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत उपशहराध्यक्ष आशिष सप्पाय असतील, कृष्ण मेघे असतील, शेतकरी संघटनेचे आपले अविनाश पाटील असतील आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पूर्ण निवेदन वाचून घेतलेलं आहे आणि या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत आणि निश्चितच याच्यावर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी आम्हाला दिलेले आहेत.